पंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार आहेत संजय सावंत हे विजयी झालेले आहेत आणि विजयानंतर त्यांची पहिली आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. संजयजी, प्रभाग क्रमांक 13 मधून आपण विजयी झालात. एकंदरीत ही निवडणूक होती ती अगदी म्हणजे नवख्या एका मतदारसंघात आपण जाऊन लढला होता आणि तिथे विजय संपादन केलात. कशा पद्धतीने या विजयाकडे पाहता? नक्कीच मी सांगेन, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीच म्हणूया, नारायण राणे यांच्याकडेच पालकमंत्री म्हणून पाहिलं जातं, केंद्रीय मंत्री. आणि दादांनी जो 8 दिवसापूर्वी बँक आणली ताब्यामध्ये, आता नगरपंचायती आलेल्या आहेत ताब्यामध्ये, हे सगळं श्रेय माननीय नामदार नारायण राणे रावजी साहेब यांचंच आहे आणि नितेश आमदार, आमचे लाडके आमदार नितेश राणे साहेब यांचं आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न नक्कीच मला एक चॅलेंजिंग होता आणि 13 नंबर वॉर्ड माझ्यासाठी नौका होता. पण जो आदेश दिला आमदार नितेश राणे साहेबांनी तो मी शिरसंधान मानून तिथे मी लढलो आणि विजयश्री खेचून आणली. तर माझ्या कार्यकर्त्यांचं बी मी या ठिकाणी आभार मानेन आणि माझे स्थानिक नेते मंडळी दिलीपराव राणे असतील, नासिरबाई तालुका अध्यक्ष असतील, साठेदादा असतील, अरविंदराव, जयंतराव, प्रमोदराव आणि असे असंख्य कार्यकर्ते, सुधीर नकाशे आहेत, राजा राणे आहेत, प्रकाश पाटील आहेत, विकासबाई काटे आहेत, अशा आणि माझे मित्र विशेषतः करून संतोष कुडाळकर, ह्या सगळ्यांचा हा विजय आहे आणि नवक्या ठिकाणी जाऊन मी हा विजय खेचून आणलेला आहे या सर्वांच्या ताकदीवर. आणि आपली या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये सत्ता एक हाती बसलेली आहे. पुन्हा एकदा या शहरातील जनतेने आमदार नितेश राणे आणि माननीय आमदार केंद्रीय मंत्री नारायणरावजी राव राणे यांच्यावरती हा विश्वास दिलेला आहे, तो आम्ही सार्थकी ठरवू. याही पुढे चांगल्या पद्धतीने जो काय बॅकलॉग असेल या शहराचा तो आम्ही भरून काढण्याचा आमची ही टीम आहे, ती निश्चितच प्रयत्न करेल. हे होते संजय सावंत. त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी मी नवख्या मतदारसंघात जरी जाऊन निवडणूक लढलो असलो तरी त्या निवडणुकीत मी यश जे संपादन केले ते कार्यकर्त्यांचं यश आहे आणि ते यश मिळवताना त्यांचं जे सहकार्य लागले, नारायण राणे असतील, नितेश राणे असतील आणि यांनी या माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थकी लावणार आहे आणि पुढील 5 वर्षात नगरसेवक म्हणून असेल किंवा जे काही पद भेटेल त्या पदाच्या माध्यमातून इथला जो विकासाचा बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढणार आहे. सगळ्यात महत्वाचं या निवडणुकीत म्हणजे जी रणनीती वापरली होती ती त्यांचे संजय सावंत यांचे सुपुत्र अंकित सावंत यांनी, याने अगदी व्यूहरचना ह्या निवडणुकीत वेगळ्या पद्धतीने राबवली होती आणि त्याच्याशी आपण संपर्क संवाद साधणार आहोत. अंकित, ही निवडणूक तशी सोपी नव्हती आणि या निवडणुकीत जरी तुझे वडील म्हणाले असले की पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सगळं केलं हे मान्यच आहे, पण त्यात सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे तू एक वेगळी रणनीती आखली होतीस, त्याबद्दल काय सांगाल आणि हा या विजयाबद्दल काय सांगशील? रणनीतीचा विषय नव्हता, शक्यतो बघितलं तर लोकांच्या मनात एक खदखद होती. काही गोष्टी लोकांना ह्या निवडणुकीच्या द्वारे जनतेने दाखवून दिलेलं आहे की सत्ता कारणामध्ये चांगल्या व्यक्तिमत्वांचीच गरज आहे आणि तीच गरज जनतेने आज भरून काढलेली आहे. रणनीती हा विशेष असा विषय काही नव्हता, आम्ही आमच्या पद्धतीने लढलो, कोणत्याही प्रकारे वाईट प्रवृत्तीने लढलो नाही, कारण आमचा मुळातच त्या बाबतीत आम्ही आमचं कुटुंबच या गोष्टीसाठी जाणलं जातं की आम्ही जे स्पष्ट आहे त्या पद्धतीनेच चालतो, त्यामुळे ह्यामध्ये विशेष रणनीती अशी काही नव्हती. आपल्या जनतेने तिथल्या मला एक चांगल्या प्रकारे विश्वास दिला होता, तळागाळापर्यंत मी पोचलो होतो. पप्पांसाठी काम करताना मला लोक समोरून विश्वास देत होती, त्याचाच परिवर्तन हे आज मतांमध्ये झालेलं आहे आणि आम्हाला विजय मिळालेला आहे. निवडणुकीत विजय मिळवलाय, कसा आनंद असो साजरा करणार? आनंदाला माझ्याकडे आज शब्द नाही आहेत. हे म्हणजे माझं स्वप्न होतं, वडिलांसाठी मी माझं काम करणं हे माझं कर्तव्य होतं आणि स्वप्नही होतं. आज त्यांच्या रूपाने मला माझा म्हणजे त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे, इथेच माझं समाधान आहे. बस होते अंकित सावंत यांनी, वडिलांच्या विजयात त्याचाही वाटा आहे, तरी त्यांनी नाकारला तरी त्याचा वाटा आहे. भाजपचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील यांनी देखील या विजयाचं श्रेय संजय सावंतांनी त्यांना दिलं, त्याचबरोबर या विजयाचं श्रेय अंकितला देखील जातं, कारण अंकितने देखील तिथे चांगली मेहनत घेतली आणि त्याचा कुठेतरी परिणाम हा निकालात दिसून आलेला आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी मी श्रीधर साळुंखे, वैभववाडी.
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.